अकोळ येथे 75वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न राष्ट्रीय सणानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन। राष्ट्रीय सण हा वेगळ्या पद्धतीने साजरा करून गावातील प्रत्येक नागरिकांना राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात यावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सर्व शाळांना संघ संस्थांना एकत्र येत्या प्रजासत्ताक दिन साजरा करता यावा म्हणून प्राथमिक शाळेच्या पटांगणावर प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलेला आहे अशी माहिती अकोळ ग्रामपंचायत अध्यक्ष युवराज पाटील यांनी दिली। ते 75वा प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते। प्रारंभी कार्यक्रमाचे स्वागत इंद्रजीत सोळंकुरे यांनी केले। मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले। ध्वजवंदन यश राऊत तर ध्वजारोहण माजी सफाई कर्मचारी संपदा शिंगे यांच्या हस्ते करण्यात आला। पुढे बोलताना युवराज पाटील म्हणाले, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आपल्या गावातील जे भावी नागरिक निर्माण होणार आहेत त्यांचा शैक्षणिक विकासाबरोबर शारीरिक विकास डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक शाळेला क्रीडा साहित्य वाटप केले असल्याचे सांगितले। हा कार्यक्रम सर्वांना मिळू शकतो नाही मिळू शकतो कारण का प्रत्येक संस्थेचे त्या संस्थेचे पदाधिकारी वर्ग व त्या शाळेत त्या पंचायतीमध्ये बँकेमध्ये ते पदाधिकारी करत असतात पण सर्वसामान्य लोकांना ह्या ध्वजारोहण व ध्वजावंदनाचा लाभ मिळत नसतो त्यासाठी आम्ही प्राथमिकता चर्चेमध्ये असं ठरवलं की बाबा आपण आपल्या गावामध्ये सर्वांना ध्वजवंदनाचा मान मिळो ध्वजाला वंदन करण्याचा सगळ्यांना मान मिळो हे एक उद्देश ठेवून आम्ही येत्या मागच्या तसं बघायला गेलं तर मागच्या 15 ऑगस्टलाच आपण करायचं होतं पण पावसामुळं आमचं थोडं नियोजन चुकून गेलं पण ह्यावेळी आम्ही पहिल्यांदा हे गावामध्ये नवीन उपक्रम चालू करत आहोत त्यासाठी सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद। आणि चर्चेमध्ये असंही ठरलं की बाबा ह्या ह्याच्यामध्ये ध्वजावंदन कोण करणार ध्वजारोहण कोण करणार म्हणजे चर्चेमध्ये असं सगळ्यांचं मत ठरलं की बाबा आपण सगळेजण म्हणून गावातल्या सर्वसामान्य व्यक्तीला सर्वसामान्य महिलेला किंवा असंही विषय पुढे आला की त्यातल्या त्यात विधवा महिलेला आपण प्राधान्य देऊ कारण का विधवा म्हणून त्यांना कधीही त्यांना पाठीमागे ढकललं जातं त्यासाठी त्यांना एक मान मिळू दे म्हणून आम्ही आमच्या ग्रामपंचायतीच्या माजी स्वच्छता कामगार संपदा शिंगे यांना आम्ही निवडलं सर्वांमध्ये त्यांना यश मिळाल्याबद्दल कारण का प्रत्येक संस्थेचे अध्यक्ष ग्रामपंचायत अध्यक्ष त्या ठिकाणी ध्वजारोहण करत असतात पण सर्वसामान्य माणसांनाही ध्वजावंदनाचा मान मिळो व सर्वांना ध्वजावंदनाचा लाभही मिळो यासाठी आम्ही केलेला आहे। त्याचबरोबर आम्हाला सर्व शाळांचंही चांगलं सपोर्ट मिळालं त्यांना आम्ही प्राथमिक मीटिंगमध्ये विचारलं की असं असं करायचं आपण योजना ठरवलेलं आहे तुम्ही विद्यार्थ्यांचं पथसंचलन हे वगैरे सगळं करू शकाल काय त्यासाठी त्यांनी पहिल्या मीटिंगला सगळेजण हा होकार देऊन त्याला त्यांनी तयारी तसंही केली म्हणजे ह्याच्यामुळे काय होतं प्रत्येक शाळेतल्या विद्यार्थ्यांचं गुणवत्ता हे सगळ्या गावालाही कळो त्यासाठी आम्ही हे सुद्धा आयोजन केलेलं आहे त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजन केलेलं आहे। त्याचबरोबर ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही सरकारी शाळांना क्रीडा साहित्यांचा वाटपही करून घ्यायचा असं विचार करून आज क्रीडा साहित्यांचाही वाटप होणार आहे। यावेळी अकोळ गावातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी पथसंचालन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। अकोळ गावातील सर्व शाळेतील मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांच्या उपस्थित क्रीडा साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे पारंपरिक वेशभूषा परिधान करून नृत्य सादरीकरण केले। यावेळी या कार्यक्रमास ग्रामपंचायत उपाध्यक्ष शारदा कोळी पंचायत सर्व सदस्य गाव कामगार राजू पाटील माजी जिल्हा पंचायत सदस्य चेतन स्वामी विवेकानंद सोळंकुरे माजी ग्रामपंचायत सदस्य निशिकांत कांबळे गावातील शाळेतील सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका SDMC अध्यक्ष उपाध्यक्ष अंगणवाडी शिक्षिका कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन PB खिद्रापुरे तर आभार YD जगताप यांनी मानले।